मित्रांनो, आपण जाणार आहे ती घनदाट झाडी दिसत आहे ना त्या डोंगरावर, तुम्हाला तुम्ही पाहू शकताय. मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे. ते शिखर आहे, त्या शिखरा तिथं एक मंदिर आहे शंकर महादेवाचं. तर तिथं जाणार आहे आपण. तर चला जाऊया. मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहे एका डोंगरावर. तुम्हाला दाखवतो मी, एकदम हिरवीगार अशी झाडी आहे व तिथे एक मंदिर आहे, त्या डोंगरावर जाणार आहे. तर चला जाऊया, तुम्हाला दाखवतो त्यापूर्वी कसा आहे डोंगर. तर इथे जे प्रॉपर लोक असतील त्यांना माहीतच असेल इथं कोरेश्वर मंदिर कारखेल, तर तिकडं जाणार आहे आपण. तर चला जाऊया. मित्रांनो, आपण आता पोचलेलो आहे त्या ठिकाणी. तुम्ही पाहू शकता इथनंच झाडी चालू होत आहे. चला तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, सगळीकडे हिरवळ हिरवळ झालेली आहे. मी गाडीवर चाललो आहे त्यामुळं तुम्हाला आवाज गाडीचा पण येत असेल. तुम्ही पाहू शकताय खूप भारी वाटत आहे, एकदम जंगलात आल्यागत असं वाटत आहे. मंदिर. मित्रांनो, आपण पोचलेलो आहे मंदिरात. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मंदिराचं काम चालू आहे, शिखराचं वगैरे काम झालं आहे. तर हा डोंगर आहे, झाडीच झाडी आहे. चला आपण डोंगरावर पण जाऊया, तिथले दर्शन घेऊया मंदिरातून. तर आपली गाडी लावली आहे पार्किंगला. तर चला मित्रांनो, चप्पल काढूया हो जाऊया आत. तर चला, आणि आता सॅन्डल काढत आहे. चला जाऊया आत. अतिशय सुंदर असं मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे. तर चला घेऊया दर्शन. आता 2-4 दिवसानंतर श्रावण महिना चालू होता होणार आहे, त्यावेळेस खूप गर्दी असणार आहे या मंदिरात. तर चला मी येतो दर्शन घेऊन आतमध्ये जाऊन, भेटूया बाहेर आल्यावर. चला मित्रांनो, दर्शन घेऊन आलेलो आहे. तर चला जाऊया डोंगरावर. इथनं डोंगराव जायचं रोड आहे. खूप भारी वाटत आहे. तर कॅमेरा दिसतंय त्याच्यापेक्षा पण भारी वाटत आहे. वातावरण पण आणि तर झाडी बिडी खूप हिरवळ झालेली आहे. आपल्याला वरपर्यंत जायचं आहे. चला, आपण जवळपास निम्मा रोडवर चढून आलेलो आहे. अजून खूप वरती जायचं आहे आपल्याला. खूप भारी वातावरण आहे. तुम्ही इथं कुठं जवळ राहत असाल तर नक्की या डोंगरावर. मस्त हिरवळ झालेली आहे, खूप अतिशय छान वाटतं इथे येऊन. मला दम पण लागला आहे आता वरती पोचत आल्यावर. आपण शेवटच्या टप्प्यात आलोय. वातावरण पण चांगलं आहे. खूप भारी हिरवळ झाली आहे इथं. तुम्ही पाहू शकता चारी बाजूनी झाडीच झाडी आणि हिरवळ हिरवळ झाली. तर थोडा वेळ मी बसतो. मित्रांनो, आता मी रिलॅक्समध्ये बसलो आहे, जरा दम पण घेतला आहे. तुम्ही पाहू शकताय
डोंगर एकदम भारी आहे इथं फिरायला येण्यासाठी. चारी बाजूनी झाडीच झाडी आहे व ती डोंगर पण खूप मोठा आहे. त्याला आता मी काही सर्व डोंगर फिरणार नाही कारण मी एकटाच आहे, अजून दोघं तिघं जोडीला असते तर फिरलो असतो आता. तर मला जायचं आहे, मी खास इथं फिरायसाठी नव्हतो आलो, मी एका कामानिमित्त गेलो होतो ह्या रोडनी. तर मला वाटेत हे मंदिर पडलं त्यामुळं मी इथला ब्लॉक काढायचा विचार केला. तर चला जाऊया खाली. आता ह्या मंदिरावर आपण पूर्वी पण ब्लॉक केले आहेत पण ते उन्हाळ्यात केले आहेत, त्यावेळेस हिरवळ नव्हती एवढी. दोन ब्लॉग ऑलरेडी केलेले आहेत आपण ज्यावेळेस चॅनल चालू केला असता होता त्यावेळेस. तर जे कोणी नवीन असतील ते जुने ब्लॉग पाहू शकतात, त्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं आहे डोंगर कसा आहे काय आहे. आम्ही शाळेत येत असताना इथे येत होतो त्याच्या पण काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकताय त्या. तर चला जाऊया खाली. चला मित्रांनो जाऊया खाली. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.